नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत चांदोरे गावी आणि ही आपली आहे आपलं 7 एकराची काजू बाग आणि आंबा बाग। इथे आपल्याकडे 100 काजू लागवड आपण केलेली आहे म्हटलं इथे, ओके, ह्या बागेमध्ये काय झालेली म्हटलं आहे इथे। आणि इथे जवळजवळ 250च्या आसपास ही 25 वर्षाची कलमं आहेत ऑलमोस्ट, ओके। ही बघा, ही पहा तुम्ही, म्हटलं ही आहे म्हटलं काजू बाग आपली। आता तुम्हाला दाखवतो म्हटलं मेन आंबा बाग। आंबा बागेमध्ये खूप चांगली लागवडीची कलमं आहेत म्हटलं, खूप एकदम म्हणजे बागेमध्ये अशी घाण नावाची गोष्ट काही नाही, पूर्ण साफ स्वच्छता एकदम पूर्ण सगळी आपली त्याच्यामध्ये तण बीन आहेत म्हटलं, म्हणजे मोठे मोठी झाडं जंगली झाडं हे पूर्णपणे काढलेले आहेत म्हटले इथे। आणि हे चांदूर हे लोकेशन आहे ना, हे बघा, ही आपली आंब्याची कलमं आहेत अशी बघा त्यांची, हे बघा म्हटलं म्हणजे त्यांची साईज, त्यांची हेल्थनेस त्याला बोलतात ते, ती तुम्ही पहा म्हटलं इथे। हे बघा तुम्ही बघू शकता, आता मी पूर्ण आंबा बाग तुम्हाला दाखवू शकत नाही कारण की व्हिडिओ आपला लेंथी होईल एकदम, ओके। तुम्ही जेव्हा इथे याल तुम्हाला स्वतःला प्रत्यक्षपणे तुम्हाला दाखवलं जाईल म्हटलं। आणि हे बघा, हे बघा अशी अंतराअंतरांनी बरोबर आपलं हे लावलेले आहेत आपली कलमं। आणि ह्या बागेमध्ये पाईपलाईनसुद्धा आहे, इथे एक विहीर पण आपली आहे नदीच्या बाजूलाच लागून म्हटलं। आणि तिथे इथे आपल्याला लाईट कनेक्शनसुद्धा आहे इथे, हे तुम्ही बघू शकता। आणि तिथे आपल्या पंप रूम पण आहे, म्हणजे आपल्याला पंपची सुविधा पण आहे, म्हणजे तुम्हाला उन्हाळ्यामध्ये कुठलाही त्रास होणार नाही। आणि तुम्ही बोलाल की अरे ही आपलं बाग तर आहे म्हटलं, पण 7 एकरची बाग आहे, पण लोकेशन कुठे आहे? लोकेशन तुम्हाला बोललात तुम्हाला तर चांदोऱ्या ठिकाणी, म्हणजे पावस, म्हणजे ह्याला बोललं तर सेंट्रल लोकेशन ऑफ अल्फोन्सो मँगो, म्हणजे रत्नागिरी आंब्याची, रत्नागिरी जिल्हा हा खूप मोठा आहे, पण कसं आहे, पण एकदम म्हणजे आमचा पावस मी बोलायला म्हटलं ना इथे, ते ही सेंट्रल लोकेशन आहे, म्हणजे इथे आंब्याची क्वालिटी जी भेटते ती सगळ्यात उत्तमोत्तम भेटते। आणि त्याच एकदम परफेक्ट लोकेशनला आपली आंबा बाग इथे आहे म्हटलं, हे तुम्ही बघू शकता। ही बघा आपली आंबा बाग म्हटलं। जर जमल्यास पुढे मी प्रयत्न करेन म्हटलं की तुम्हाला की ड्रोन लोकेशन तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन मी, पण तुम्हाला जर ही जर आंबा बाग घ्यायची असेल तर खरंच अतिशय उत्तम अशी म्हटलं इन्व्हेस्टमेंट आहे इथे म्हटलं, कारण इथे मेंटेनन्स कॉस्ट खूप कमी आहे। कारण की ही आंबा बाग तुम्ही बघू शकता म्हटलं की इथे असं म्हणजे तुम्ही बघायला म्हटलं की आपलं ते तृणमूल म्हणजे छोटी झाडं जंगली झाडं असं काहीच नाही इथे म्हटलं, इथे पूर्ण एकदम जी होती झाडं ना म्हटलं जंगली झाडं ती पूर्णपणे काढलेली आहेत, त्यामुळे तुम्हाला मेंटेनन्स कॉस्ट हा खूप कमी पडतो आहे। पाहिलं तुम्ही आता बघा, ह्या बघा जमिनीची लोकेशन तुम्हाला मी सांगितली म्हटलं की पावसापासून ऑलमोस्ट बघाल तर तुम्ही म्हटलं तर कधी आपलं 7 ते 8 किलोमीटरच्या आसपास म्हटलं हा ही लोकेशन। आणि जवळजवळ 7 एकराची ही बाग म्हटलं आहे आणि 250 आंबा कलमे परत 100 काजू झाडे, ओके। तुम्हाला फक्त इन्व्हेस्टमेंटला अति उत्तम अशी म्हटलं उत्तम म्हटलं आहे इथे, आणि तुम्हाला मेंटेनन्स कॉस्ट खूप कमी पडणार इथे, बस एवढंच माझा उद्देश आहे। बाजूला नदीसुद्धा आहे आणि रस्ता पण एकदम जस्ट 3 मिनिटाच्या अंतरावर म्हटलं रस्ता म्हटलं, जर जमल्यास आपण रस्त्याची व्यवस्था करू शकतो इथे आमच्या डेव्हलपमेंट सिस्टममधून तुम्ही। आणि तुम्ही बघाल तर म्हटलं ह्याची कॉस्ट किती, आता ह्याची कॉस्ट मी बोलायला नाही याची, तर कॉस्टिंग 90 लाख रुपये आहेत, पण इन्व्हेस्टमेंट चांगली म्हटलं आहे इथे म्हटलं, निगोशिएबल आहे, काही इश्यू नाही म्हटलं, काही प्रॉब्लेम नाही म्हटलं। अजून तुम्ही बघाल तर म्हटलं एकदम अति उत्तम म्हटलं। तुम्हाला अजून काय इन्फो पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही चेक केलं, तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मिळून जाईल, त्या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही फोन करू शकता। आणि हो, जे आपलं शहरी माणसं असतील काय असेल त्यांना खरंच इन्व्हेस्टमेंट करायची तर खरंच अति उत्तम म्हटलं आहे। आणि तुम्हाला रात्री कॅम्पफायर करायचं आहे किंवा तुम्हाला इथे घर बांधायचं असेल तरी पण उत्तम म्हटलं आहे इथे। आणि ते घर पण तुम्हाला बांधायची काय ते आपला इश्यू काय प्रॉब्लेम काय नाही तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही डेव्हलप करून देऊ आम्ही, कारण आम्ही डेव्हलपर आहोत म्हटलं, आम्ही डेव्हलपमेंट सिस्टम आम्ही जास्त आपलं करतो आहे, ठीक आहे, चला गुड बाय।
जर तुम्हाला पटल्यास मला कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला सांगू आणि पूर्ण बागेची माहिती देऊ आणि इन्फॉर्मेशन देऊ, पाहिजे तर पूर्ण ड्रोन कॅमेरा तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊ. चला धन्यवाद, बाय बाय.